बोरगाव तालुका सुरगाणा येथील चंद्रकांत काशीनाथ भरसड यांच्या घराला रात्री 9 सुमारास विजेचा शॉक सर्किट झाला आणि यामुळे भीषण आग लागली। भास्कर भोळे यांनी आग विझवण्यासाठी तात्काळ मदत मिळावी यासाठी 101 क्रमांकाला फोन लावले। त्यांनी पिंपळगाव येथील नंबर दिला। त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी आम्हाला तिकडे येण्याची ऑथॉरिटी नाही असे सांगितले। उद्योजक तुकाराम कर्डिले यांनी गुजरात राज्यामधून डाग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दामोर निवासी जिल्हाधिकारी DK दामोर यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून आग लागलेली घटना सांगितली। गुजरात सरकारने कोणताही बहाना कोणतीही आडकाठी गुजरात महाराष्ट्र हद्द सबब न करता आपत्ती व्यवस्थापनाची अग्निशमन दलाची गाडी आणि पथक पाठवून तात्काळ मदत पाठवली। परंतु पिंपळगाव हे महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत येत आहे। मदत पाठवली नसल्याने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात गुजरात पास महाराष्ट्र फेल म्हणण्याची वेळ आली। त्याचप्रमाणे अमोल कर्डिले यांनी सापुतारा येथील लेक व्ह्यू आकार व्हाइट फिदर पतंग आदी पंचतारांकित हॉटेलमधून कार्बन डायऑक्साइड पंप तात्काळ जमा करून बोरगाव येथील आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। बोरगाव घाट माथ्यावरील टँकर चालकांनी आग विझवण्यासाठी 5 ते 6 टँकर आणले। त्याचप्रमाणे स्थानिक गावकऱ्यांनी आग विझवण्यासाठी आपापल्या घरातील बादल्या हंडे भरून आणून सर्वांनी सहकार्य केले। सुरगाणा सारख्या आदिवासी दुर्गम भागात घरे पेटणे, शेतीचे उडवे भेटणे, जंगलाला आग लागणे अशा घटना नेहमी घडत असतात। मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानी टाळण्यासाठी सुरगाणा नगर पंचायत अथवा खासदार आमदार लोकप्रतिनिधींनी आदिवासी भागाचा विचार करून येथे स्वतंत्र अग्निशामक दलाची गाडी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता होत आहे। लक्ष्मण बागुल बोरगाव।